अचीव द गोल मराठी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 चा पेपर काल 23 जानेवारी 2022 रोजी झालेला, त्या पेपरचा आपण ॲनालिसिस करतोय। आपण दोन पार्टमध्ये डिवाइड केलं होतं। पार्ट 1 मध्ये आपण 1 ते 50 क्वेश्चन घेतले होते आणि पार्ट 2 मध्ये आपण 51 ते 100 क्वेश्चन घेणार आहे। बघा, 51 नंबरचा क्वेश्चन होता, जर प्रकाश पहिल्या माध्यमातून 2 × 10⁸ ms⁻¹ वेगाने जाताना दुसऱ्या माध्यमातून त्याचा वेग किती होता 1.25 × 10⁸ ms⁻¹ होत असेल तर दुसऱ्या माध्यमाचा पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील अपवर्तनांक काढा। काय काढायचं तुम्हाला? अपवर्तनांक म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचा। तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढण्यासाठी आपण कोणता फॉर्म्युला यूज करणार आहे? v1/v2। तर v1 किती? 2 × 10⁸ आणि v2 किती? 1.25 × 10⁸। 10⁸ कट झाला। जर 2⁻¹.25 ने जर आपण भाग दिला तर किती येतं? 1.6 म्हणजे ऑप्शन नंबर 3 तुमचं करेक्ट आन्सर आहे, 1.6। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा। नेक्स्ट क्वेश्चन आहे, जर पाण्याची घनता 1000 kg m/s⁻³ आणि तांब्याची घनता 8.9 × 10⁻³ kg m/s⁻³ असेल तर तांब्याची सापेक्ष घनता किती? तर काय विचारलं तुम्हाला? तांब्याची सापेक्ष घनता। तर तांब्याची सापेक्ष घनता म्हणजे डेन्सिटी ऑफ वॉटर दिलेले तुम्हाला, डेन्सिटी ऑफ कॉपर दिलेले, आपल्याला काढायचं काय? डेन्सिटी ऑफ कॉपर। ठीक आहे, बघा, डेन्सिटी ऑफ रिलेटिव डेन्सिटी ऑफ कॉपर आपण इथे DC मानू। DC म्हणजे डेन्सिटी ऑफ कॉपर। तर तांब्याची घनता सर्वात पहिले काय येणार आहे? तांब्याची घनता किती आहे? तांब्याची घनता 8.9 × 10⁻³ छेदा। त्यानंतर पाण्याची घनता किती? पाण्याची किती आहे? 1000 kg वॉटर 1000 kg। इथे किती आहे? kg/m³। इथे पण kg/m³, -3 ठीक आहे। तर बघा, इथं kg/m³, काय झालं तुमचं? कॅन्सल झालं। राहिलं काय तुमचं? 8.9 × 10⁻³ आणि आता इथे 1000 आहे, त्या 1000ला आपण असं पण लिहू शकतो। बघा, इथे मी कट करते, 1 × 10⁻³ लिहू शकतो। हा 10⁻³ हा 10⁻³ कॅन्सल झाला। राहिलं काय तुमचं? 8.9/1 राहिला म्हणजे किती येणार आहे तुमचं? एकाने जरी भाग दिला आपलं काय येणार आहे? 8.9 म्हणजे आन्सर काय येणार आहे तुमचं? 8.9 ऑप्शन नंबर 1। फक्त 8.9 तुमचं आन्सर येणार आहे, ऑप्शन नंबर 1 तुमचं करेक्ट आन्सर आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, 54 नंबरचा क्वेश्चन होता तुमचा, लेझर किरण पृथ्वीवरून चंद्राकडे सोडल्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागापासून परावर्तित होऊन पृथ्वीवर परत येण्यास 2.56 सेकंद लागतो। किती सेकंद लागतो? 2.56। तर चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमण कक्षेची त्रिज्या किती? तर त्रिज्या विचारली तुम्हाला, परिभ्रमण कक्षेची त्रिज्या। तर आपल्याला सूर्याचा वेग माहिती पाहिजे परिभ्रमण त्रिज्या काढण्यासाठी। बघा, सूर्याचा वेग चंद्र व पृथ्वीमधील लेझर पोहोचण्याचा वेळ पण आपल्याला माहिती पाहिजे। तर बघा, काय येणार आहे? सूर्यप्रकाशाचा वेग, सूर्यप्रकाशाचा वेग किती येणार आहे तुमचा? 3 × 10⁸ येणार आहे। काय? मीटर पर सेकंद हे काय येणार तुमचं? सूर्यप्रकाशाचा वेग येणार आहे। चंद्र व पृथ्वीमधील लेझर पोचण्याचा वेळ, तर लेझर पोचण्याचा वेळ किती आहे? बघा, 1.2 × 2.56 म्हणजेच काय येणार आहे याचा आन्सर? जर आपण याने भाग दिला तर काय येणार आहे? 1.28। आपल्याला दोन व्हॅल्यू माहिती झाल्या, 3 × 10⁸ आणि 1.28। तर आपल्याला काय काढायची? त्रिज्या काढायची। त्रिज्या काढण्यासाठी बघा, त्रिज्या काढण्यासाठी काय त्रिज्याची लांबी काढायची आपल्याला। तर लांबी काढण्यासाठी काय? 1.28 × 3 × 10⁸ 3 × 10⁸ जर 1.28 ने 3ला गुन्हा केला तर काय येणार आहे तुमचं? 3.84 × 10⁸ म्हणजे काय? 3.84 × 10⁸ हे काय झालं तुमचं आन्सर झालं? बघा, 3. 84 into 10 raised to 8 म्हणजे ऑप्शन नंबर 4 तुमचं करेक्ट आंसर आहे ऑप्शन नंबर 4. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे 55 नंबरचा क्वेश्चन आहे तुमचा. 55 नंबरचा क्वेश्चन. दोन पृष्ठभागाच्या मध्ये ज्या वेळेस मंगनाचा पातळ थर संपर्कात असतो त्यावेळेस त्याला डॅश डॅश म्हणतात. तर काय म्हणतात बघा काय विचारले. दोन पृष्ठभागाच्या मध्ये ज्या वेळेस वंगनाचा पातळ थर संपर्कात असतो त्यावेळेस त्याला काय म्हणतात आवरण घर्षण. ऑप्शन नंबर 4 जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा खालील विधाने दोन विधाने दिले तुम्हाला. अणू हा विद्युत दारादृष्ट्या उदासीन असतो. केंद्रकाभोवती फिरणाऱ्या सर्व इलेक्ट्रॉनचा ऋण विद्युत भार व केंद्रकावरील ऋण भार समान असतो. तर दोन विधान दिले तुम्हाला. त्यातील कोणतं बरोबर आहे आणि कोणतं चूक हे तुम्हाला विचारलं होतं. तर बघा दोन्ही चूक आहे. अणू हा विद्युत दृष्टीचा उदासीन असतो हे पण चूक आहे आणि केंद्रकाभोवती फिरणाऱ्या सर्व इलेक्ट्रॉन्सचा ऋण विद्युत धारा केंद्रकावरील ऋण भार समान असतो हे दोन्ही विधान तुमचं चूक आहे म्हणून दोन्ही ऑप्शन नंबर 1 तुमचं करेक्ट येणार आहे. ऑप्शन नंबर 1 दोन्ही चूक. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. इकोलॉजी हा शब्द खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाद्वारे शोधण्यात आला होता. तर इकोलॉजी हा शब्द कोणत्या शास्त्रज्ञाद्वारे शोधण्यात आला होता हे तुम्हाला हा प्रश्न तुम्हाला विचारला होता. तो कोणत्या शास्त्रज्ञाद्वारे शोधण्यात आला होता. अर्नस्ट हेनरिच हॅकेल. ऑप्शन नंबर अर्नस्ट हेनरिच हॅकेल. ऑप्शन नंबर 2 तुमचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा 58 नंबरचा क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोणती प्रक्रिया श्वसन प्रक्रियेत अंतर्भूत नाही आहे. तर श्वसन प्रक्रियेत अंतर्भूत नसलेली प्रक्रिया विचारली तुम्हाला. तर काय येणार आहे केल्विन सायकल. ऑप्शन नंबर 1 तुमचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणत्या पेशी घटका भोवती पटल म्हणजे आवरण नसते. तर कोणत्या पेशी घटका भोवती आवरण नसते हे विचारलं तुम्हाला. तर कोणत्या रायबोझोम. ऑप्शन नंबर 2 तुमचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन का पोलिओ हा विषाणूजन्य आजार आहे. WHO ने पोलिओ आजारासाठी सदस्य राष्ट्रांना खूप सुविधा दिल्या आहेत. 4 ऑप्शन दिले तुम्हाला. त्यातील कोणते ऑप्शन करेक्ट आहे हे सांगायचे. हा विषाणूजन्य आजार DNA विषाणूमुळे होतो. पोलिओ मायलेटिसला सर्वसाधारणपणे पोलिओ म्हणतात. पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम भारतामध्ये 1995 मध्ये सुरू झाला. आता पोलिओचे भारतातून निर्मूलन झाले आहे. तर हे 4 ऑप्शनमध्ये कोणते ऑप्शन तुमचं करेक्ट आहे. तर बघा बी ऑप्शन काय पोलिओ मायलेटिसला सर्वसाधारणपणे पोलिओ म्हणतात आणि पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम भारतामध्ये 1995 मध्ये सुरू झाला. हे दोन्ही ऑप्शन तुमचे करेक्ट आहे म्हणजे ऑप्शन नंबर फक्त B आणि C तुमचं करेक्ट आहे. B आणि C म्हणजे ऑप्शन नंबर 2 तुमचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. मानवाच्या पोटामध्ये कोणते जठर रस स्वतात म्हणजे मानवाच्या पोटामध्ये कोणते जठरस स्वतात. काय येणारे ऑप्शन आन्सर बघा इथे तुमचं ऑप्शन नंबर 3 करेक्ट येणार आहे. ऑप्शन नंबर 3. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणती पायरी श्वास प्रक्रियेत नाहीये. तर ऑप्शन नंबर 1 दिलाय तुम्हाला ग्लुकोज 6 फॉस्फेट. त्यानंतर फ्रुक्टोज 1 6 डायफॉस्फेट फ्रुक्टोज 6 आणि फॉस्फेट. त्यानंतर फ्रुक्टोज 6 फॉस्फेट फ्रुक्टोज 1 6 फॉस्फेट आणि लास्ट दिले तुम्हाला 1 3 डाय PGA आणि 3 PGA. तर काय येणार आहे श्वसन प्रक्रियेत नाही आहे कोणतं नाही आहे. ऑप्शन नंबर 4 तुमचं करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन नंबर 4. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा 64 नंबरचा क्वेश्चन आहे. सस्तन प्राण्यांच्या हृदयामध्ये होणारा रक्ताभिसरणाचा क्रम सांगा. तर रक्ताभिसरणाचा क्रम विचारलाय तुम्हाला. ऑप्शन नंबर 1 दिलाय तुम्हाला डावी लहान पोकळी कप्पा, उजवी लहान पोकळी, डावी मोठी पोकळी आणि उजवी मोठी पोकळी। तर बघा काय येणार आहे, सर्वात पहिले येणार आहे, क्रम विचारलाय तुम्हाला, सर्वात पहिले काय येणार आहे 1 नंबरला, त्यानंतर 2, त्यानंतर 3 आणि 4, म्हणजे ऑप्शन नंबर 3 तुमचं करेक्ट आन्सर आहे। खडकाला भोग पाडायला हिरा वापरतात, तर कोणते विधान बरोबर आहे हे विचारलंय तुम्हाला, तर कोणते विधान बरोबर आहे, वरील सर्व विधान बरोबर आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 1 तुमचं करेक्ट आन्सर आहे, ऑप्शन नंबर 1। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, कॅल्शियम ऑक्साईड CaO ची स्टेबल ऑक्टेट मिळवण्यासाठी, तर काय आहे स्टेबल ऑक्टेट मिळवण्यासाठी, बघा इथे ऑप्शन नंबर 1 तुमचं करेक्ट आन्सर आहे। कॅल्शियम अणू 2 इलेक्ट्रॉन ऑक्सिजनच्या अणूस जातील, ऑप्शन नंबर 1 तुमचं करेक्ट आन्सर आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, डॅश डॅश या सौम्य शोषणक आहे जो फक्त कार्बोनिल गटाचे शोषण इतर गट उदाहरणार्थ नायट्रोजन, कार्बोक्झिल, इस्टर दुहेरी बंध असताना करतो। तर काय येणार आहे NaBH4, ऑप्शन नंबर 3 तुमचं करेक्ट आन्सर आहे। त्यानंतर बघा, कोणाची आयनन ऊर्जा IE सर्वात जास्त आहेत, कोणाची हे सर्वात जास्त Mg⁴, ऑप्शन नंबर 3 तुमचं करेक्ट आन्सर आहे। त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा, 70 नंबरचा 32 ग्रॅम मिथेन रेणू वस्तुमान 16 ग्रॅम पर मोल आणि 192 ग्रॅम ऑक्सिजन रेणू वस्तुमान 32 ग्रॅम पर मोल एकत्र मिसळले, हे दोन वायू जर एकमेकांची रासायनिक अभिक्रिया करत नसतील तर मिथेन वायूचा मोल फ्रॅक्शन किती, तर याचा आन्सर होतं तुमचं ऑप्शन नंबर 1 0.25। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालील विधाने विचारात घ्या, राष्ट्रपती कोणतेही सर्वसाधारण विधेयक संसदेकडे पुनर्विचारासाठी पाठवू शकतात, त्यानंतर B दिले राष्ट्रपती धन विधेयक संसदेकडे पुनर्विचारासाठी पाठवू शकतात, C दिले तुम्हाला संसदेने सर्वसाधारण विधेयक पुन्हा मंजूर केल्यास राष्ट्रपतींना विधेयकाला मंजुरी द्यावी लागते। तर बघा 3 विधानं दिले, त्यातील बरोबर विधान कोणते ते तुम्हाला विचारले, तर बघा ऑप्शन नंबर 3 विधान दिले A आणि C तुमचं करेक्ट आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 3 तुमचं करेक्ट आन्सर आहे, ऑप्शन नंबर 3 जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, इथे तुम्हाला 72 नंबरचा क्वेश्चन आहे, सूची A आणि सूची B मधील योग्य जोड्या जुळवा। तर बघा सूची A आणि सूची B दिलेली, सूची A बघूया आपण, A दिलेला आहे एकरी नागरिकत्व, त्याचं काय येणार आहे तुमचं इंग्लंड युके। त्यानंतर बघा न्यायालयीन पुनर्विलोकन, त्याचं काय येणार आहे अमेरिका, त्यानंतर राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्वे आयर्लंड आणि केंद्र राज्य संबंधातील समवर्ती सूची ऑस्ट्रेलिया। बघा तुम्ही जर इथे बघितलं असं जोड्या जुळामध्ये तुमचे सर्व जोड्या ह्या करेक्ट दिलेल्या आहे, आता A एकच आहे, असे ह्या प्रकारे आपण किती क्वेश्चन बघितले त्यामध्ये बहुतेक क्वेश्चन आपले असेच आहे, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 1 तुमचं करेक्ट आन्सर आहे, त्यांनी करेक्ट जोड्या दिलेल्या आहेत, त्याच्यामुळे बहुतेक क्वेश्चन असेच आपल्याला आलेले आहे। त्यानंतर बघा ऑप्शन नंबर 1 तुमचं करेक्ट आन्सर आहे 72 नंबरचं। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारतीय राज्यघटनेतील 1992च्या 74व्या घटना दुरुस्ती कायद्याप्रमाणे शहरी भारतात डॅश प्रकारच्या नगरपालिका आहेत, तर कोणत्या प्रकारच्या भागात कोणत्या प्रकारच्या नगरपालिका आहे शहरी भागात विचारलंय तुम्हाला, तर 3 प्रकारच्या, ऑप्शन नंबर 2 तुमचं करेक्ट आन्सर आहे। त्यानंतर बघा भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षा संदर्भात खालील विधाने विचारात घ्या, तर विधाने दिले तुम्हाला 4 विधाने दिले, त्यातील तुम्हाला बरोबर विधान विचारलं होतं, तर कोणतं येणारे बरोबर विधान तुमचं, त्यातील ऑप्शन नंबर A बघा, त्याची नियुक्ती भारताच्या राष्ट्रपतीकडून केली जाते A आणि B त्यांचे वेतन आणि इतर सेवा शर्ती संसदेकडून निश्चित केल्या जातात आणि डी बघा ते संसदेच्या लोकलेखा समितीचे मार्गदर्शक मित्र आणि तत्वज्ञ म्हणून कार्य करतात. ऑप्शन नंबर 2 तुमचं करेक्ट आंसर आहे. ऑप्शन नंबर 2. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाच्या संदर्भात असलेल्या 2021 च्या 105 व्या घटना दुरुस्ती कायद्याचे भारतीय संविधानाच्या डॅश डॅश कलमामध्ये बदल केला आहे. तर कोणत्या? ऑप्शन नंबर 4. 3. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोण राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत थेट भाग घेत नाही? तर कोण घेत नाही? 4 ऑप्शन दिले. लोकसभा व राज्यसभेचे निवडलेले सदस्य, राज्याच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य, दिल्ली आणि पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य, राज्य विधान परिषदांचे निवडलेले आणि नामनिर्देशित सदस्य. तर काय येणार आहे बघा? डी, राज्य विधान परिषदांचे निवडलेले आणि नामनिर्देशित सदस्य. ऑप्शन नंबर डी तुमचं 3 तुमचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा. शपथा किंवा प्रतिज्ञांचे नमुने भारतीय राज्यघटनेच्या डॅश डॅश अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. तर कुठे करण्यात आलेले? 3ऱ्या अनुसूचीमध्ये. ऑप्शन नंबर 3 तुमचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा. राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यासाठी घटनेत सशस्त्र बंड हा शब्द कधी जोडला गेला? तर हा शब्द कधी जोडला गेला विचारलंय तुम्हाला. तर बघा कधी जोडला गेला? 44व्या घटना दुरुस्ती. ऑप्शन नंबर 1 तुमचं करेक्ट आन्सर आहे. 79 नंबरचा क्वेश्चन बघा. लोकसभेच्या अध्यक्षांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. तर बरोबर विधान विचारलंय तुम्हाला. 3 विधान दिले. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत ते आपल्या पदावर राहू शकतात. त्यांच्या बी दिलेला आहे. त्यांच्या निवडीवेळी ते सभागृहाचे सदस्य असणे बंधनकारक नाही. आणि 3 दिलेला आहे. ते संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षस्थान भूषवतात. तर कोणतं करेक्ट येणार? तुमचं कोणते बरोबर विधान हे विचारलं आहे तुम्हाला. बघा फक्त सी हे तुमचं विधान बरोबर आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 तुमचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. 80 नंबरचा. भारताच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष CPIM ची स्थापना केव्हा झाली? तर केव्हा झाली स्थापना? 1964. ऑप्शन नंबर 4 तुमचं करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन नंबर 4. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. महाराष्ट्र विधान परिषदेला डॅश डॅश मध्ये 50 वर्ष पूर्ण झाले. तर महाराष्ट्र विधान परिषदेला कोणत्या साली 50 वर्ष पूर्ण झाले हे विचारलंय तुम्हाला. तर कोणत्या साली? 1987. म्हणजे ऑप्शन नंबर 3 तुमचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा. जिल्हा न्यायाधीशांच्या बाबतीत खालील विधाने विचारात घ्या. तर 2 विधान दिलं आहे तुम्हाला. त्यातील बरोबर विधान विचारलं आहे तुम्हाला. जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडून केली जाते. जिल्हा न्यायाधीशांची बदली करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. तर यातील कोणतं विधान तुमचं बरोबर आहे? तर दोन्ही विधान तुमचं बरोबर नाही आहे. दोन्ही नाही आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 तुमचं करेक्ट आहे. त्यानंतर बघा. 83 नंबरचं क्वेश्चन आहे. शोषणाविरुद्धचा हक्कच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर 3 विधान दिले तुम्हाला. त्यातील कोणते विधान तुम्हाला बरोबर आहे हे सांगायचं आहे. तर कोणतं येणार आहे? ऑप्शन नंबर 1 मानवी तस्करी आणि वेठबिगारीस प्रतिबंध. ऑप्शन नंबर 1 तुमचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा. 84 नंबरचा क्वेश्चन आहे. खालील विधाने विचारात घ्या. तर 3 विधान दिले तुम्हाला. विधान परिषदे स्थायी सभागृह आहे. राज्यपाल विधान परिषदेचे प्रसिद्ध अध्यक्ष असतात. काही नामनिर्देशित सदस्य सोडल्यास विधान परिषदेचे सदस्य अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात. तर कोणते विधान तुमचं बरोबर आहे हे तुम्हाला विचारलं आहे. तर कोणते? ए आणि सी. म्हणजे ऑप्शन नंबर 3 तुमचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. जम्मू आणि काश्मीर राज्य मानवी हक्क आयोगाचे अस्तित्व डॅश डॅश या दिवशी संपले. तर कोणत्या दिवशी संपले हे विचारलंय तुम्हाला. तर कोणत्या दिवशी संपले? 31 ऑक्टोबर 2019. म्हणजे ऑप्शन नंबर 1 तुमचं करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन नंबर 1. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. बँका आणि त्यांच्या घोषवाक्ये यांच्या जोड्यांपैकी पुढील पर्यायातून योग्य जोडी कोणत्या आहेत ते निवडा. तर योग्य जोड्या काय विचारलं, बँक आणि त्यांचे घोषवाक्य. बँक आणि घोषवाक्य तर बघा कोणती योग्य हे तुम्हाला विचारले. पंजाब नॅशनल बँक, द मेन यू कॅन बॅक अप पॉन. त्यानंतर युनियन बँक ऑफ इंडिया, गुड पीपल टू बँक विथ. आणि HSBC वर्ल्ड लोकल बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, वन फॅमिली वन बँक. तर हे चारही विधान तुमचे बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 1 तुमचं करेक्ट आन्सर आहे, ऑप्शन नंबर 1. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, 2020चा बुकर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या कादंबरीला मिळाला आहे. तर कोणत्या कादंबरीला मिळाला आहे बुकर पुरस्कार 2020चा? शुगी पेन, ऑप्शन नंबर 2 तुमचं करेक्ट आन्सर आहे, ऑप्शन नंबर 2. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा, 2021 साली नोबेल शांतता पारितोषिक प्राप्त झालेल्या मारिया रेसा यांनी रॅपलर नावाची डॅश डॅश स्थापन केली आहे. तर काय स्थापन केली आहे रॅपलर नावाची? तर काय येणार आहे तुमचं आन्सर? शोध पत्रकारितेसाठीची डिजिटल माध्यम कंपनी, ऑप्शन नंबर 4 तुमचं करेक्ट आन्सर आहे, शोध पत्रकारितेसाठीची डिजिटल माध्यम कंपनी, ऑप्शन नंबर 4 तुमचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा खालीलपैकी अमेरिकेतील कोणत्या राज्याने 1 नोव्हेंबर 2021 रोजी कन्नड भाषा आणि राज्योत्सव दिवस साजरा केला? तर कोणत्या राज्याने, अमेरिकेतील कोणत्या राज्याने, तर कोणत्या राज्याने अमेरिकेतील? जॉर्जिया, ऑप्शन नंबर 4 तुमचं करेक्ट आन्सर आहे, जॉर्जिया. त्यानंतर बघा 90 नंबरचा क्वेश्चन आहे, खालील विधाने लक्षात घ्या. तर विधाने दिले तुम्हाला, 31 ऑक्टोबर 2021 रोजी लडाख हे केंद्रशासित प्रदेश बनले. बी दिले, केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये लेह आणि कारगिल या 2 जिल्ह्यांचा अंतर्भाव आहे आणि उमंग नरूला हे लडाखचे नायब राज्यपाल आहे. तर तिन्हीपैकी तुमचं बरोबर अयोग्य आहे. तर कोणते कथन अयोग्य विचारले तुम्हाला, बरोबर नाही अयोग्य कोणते, म्हणजे योग्य नाही अयोग्य कोणते, तर कोणते अयोग्य या वरीलपैकी नाही. तर वरीलपैकी कोणतेच अयोग्य नाही, सर्व हे करेक्ट आहे. त्यानंतर बघा 91 नंबरचा क्वेश्चन आहे, अँथ्रोपोसिन या संज्ञेचा नेहमी वापर करणारे आणि 1995 साली ज्यांना रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले ते पॉल जे क्रुटझन हे डॅश डॅशचे नागरिक होते. तर कुठले नागरिक होते, ते कोणत्या देशाचे नागरिक होते? नेदरलँड, ऑप्शन नंबर तुमचं 1 करेक्ट आन्सर आहे, ऑप्शन नंबर 1. त्यानंतर बघा 92 नंबरचा क्वेश्चन आहे तुमचा, 2020च्या मानवी विकास अहवालात UNDP तर्फे प्रसिद्ध झालेल्या मानवी विकास आणि यांच्यामधील संबंधावर भर दिलेला आहे. तर काय येणार आहे? अँथ्रोपोसिन, ऑप्शन नंबर तुमचं 2 करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा वांग यापिंग या अलीकडचे अंतराळात चालून आलेल्या अंतराळवीर डॅश डॅश नागरिक आहे. तर कुठले नागरिक येते? चीन, ऑप्शन नंबर 1 तुमचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा प्रमुख भूमिकेतील अभिनेत्यांचे 2021चे ऑक्सर पारितोषिक डॅश डॅश यांनी जिंकले. तर कोणी जिंकले 2021चे? अँथनी हॉपकिन्स, ऑप्शन नंबर 3 तुमचं करेक्ट आन्सर आहे, ऑप्शन नंबर 3. त्यानंतर 95 नंबरचा क्वेश्चन आहे, 6328 चौरस किमी क्षेत्रात पसरलेल्या मुंबई महानगर परिक्षेत्रामध्ये डॅश डॅश महानगरपालिका आहे. तर किती आहे, तर किती महानगरपालिका आहे? 9, ऑप्शन नंबर 3 तुमचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा 96 नंबरचा क्वेश्चन आहे, चंदीगडची चमत्कारी आई चंदीगढ़ची चमत्कारी आई म्हणजे मिरेकल मॉम फ्रॉम चंदीगढ़ म्हणून कोणाला ओळखले जाई? तर कोणाला ओळखले जाई? मनकोर. ऑप्शन नंबर 4 तुमचं करेक्ट आंसर आहे. 97 नंबरचा क्वेश्चन बघा. संघ सरकारने जैन समुदायाचा देखील समावेश अल्पसंख्याकांच्या यादीमध्ये केला आहे. या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. तर योग्य आहे तर कोणते विधान योग्य हे विचारले तुम्हाला. तर कोणतं आहे? फक्त ए म्हणजे देशात आणि अधिकृत असे 6 अल्पसंख्याक समुदाय आहे. ऑप्शन नंबर 1 तुमचं करेक्ट आंसर आहे. त्यानंतर 98 नंबरचा क्वेश्चन बघा. भारतातील साहित्यिक क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला गेला ज्ञानपीठ पुरस्कार डॅश डॅश पुरस्कृत केला आहे. तर कोणी पुरस्कृत केला आहे? भारतीय ज्ञानपीठ व सांस्कृतिक संघटनेने. ऑप्शन नंबर 3 तुमचं करेक्ट आन्सर आहे. 99 नंबरचा क्वेश्चन बघा. संयुक्त राष्ट्राशी संबंधित संस्थेने चालवलेले ब्लू हार्ट अभियान खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर कशाशी संबंधित आहे? देह व्यापार मानवी देह व्यापार. ऑप्शन नंबर 2 तुमचं करेक्ट आन्सर आहे. आणि लास्ट क्वेश्चन बघा. 2021 मध्ये झटपट तिहेरी तलाकला फौजदारी गुन्हा ठरवणारा कायदा संमत झाला तेव्हापासून भारतात डॅश डॅश हा दिवस मुस्लिम महिला हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. तो कोणता? 1 ऑगस्ट. ऑप्शन नंबर 1 तुमचं करेक्ट आन्सर आहे. तर याच प्रकारे आपले GS 1 चे 1 ते 100 क्वेश्चन कंप्लीट झाले. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण CSATचे सर्व क्वेश्चन कवर करणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.